सापडला. पेठांमध्ये ब्राह्मण सभेची पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. चित्रपटातील संवाद समाजात तेढ निर्माण करणार असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. निर्माते दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. पैठणमध्ये ब्राह्मण सभेची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चित्रपटातील संवाद समाजात तेढ निर्माण करणार असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. निर्माते दिग्दर्शकावर हा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून. माधव, दशक्रिया चित्रपट ही वादाच्या भवऱ्यात सापडतोय, आता त्यालाही विरोध होऊ लागलाय. शिवाजी, पैठणच्या ब्राह्मण सेवा संघानं ही मागणी केलेली आहे की दशक्रिया जो चित्रपट आहे तो चित्रपट समाजामध्ये तेढ निर्माण करणारा आहे, त्यामुळं हा चित्रपट दाखवू नये आणि त्या संदर्भातलं निवेदन पोलीस आणि तिथ्या त्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये अशी मागणी करण्यात आली की जर हा चित्रपट दाखवला तर त्याची समाजात परिणाम वेगळ्या पद्धतीने होतील, त्याचबरोबर हिंदू समाजाच्या ज्या परंपरागत दशक्रिया आहेत त्याबाबत ज्या धार्मिक भावना आहेत त्या दुखावल्या जातील, त्याचबरोबर जी बदनामी समाजाची होईल ती बदनामी मोठ्या प्रमाणात होईल आणि ती एकाच वेळेस चित्रपटाच्या माध्यमातून ती संपूर्ण मराठी समाजामध्ये मराठी भाषेमध्ये जी कोणी या सगळ्या धर्म या जाती व्यवस्था त्याचबरोबर जी दशक्रिया याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यावर वेगळे परिणाम होतील, त्यामुळे हा चित्रपट दाखवू नये. जर दाखवला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र विरोध करू, त्याचे परिणाम त्याचे पडसाद सगळ्यांच्या समोर दिसतील. याबाबत पैठणच्या सगळ्या ब्राह्मण संघाने आज जी मागणी केलेली आहे तसं निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि आता बघूया की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये कशा पद्धतीने हळूहळू विरोध व्हायला सुरू झालेला आहे. नेमकं दशक्रिया विधी चित्रपटामध्ये जो ट्रेलर दाखवला जातोय त्या ट्रेलर मध्ये काही जे व्हिज्युअल्स आहेत जी काही संवाद आहेत ते आक्षेपारे असल्याचा आरोप ब्राह्मण संघाच्या वतीनं करण्यात येणार आहे. आज महाराष्ट्रातल्या दोन तीन ठिकाणी ही हा विरोध आपल्या समोर आलाय पण त्याचे पडसाद आणखी उद्या येण्याची शक्यता आहे. पैठणच्या तसं ब्राह्मण महासंघानं सांगितलं की जर हे लवकरात लवकर याबाबतचा निर्णय नाही झाला तर आम्ही तीव्र आंदोलन करू. शिवाजी, धन्यवाद माधव, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.